नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारा एक सराव प्रश्न संच अभ्यासणार आहोत आणि मुख्यतः हा जो संच आहे पहा दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या तिन्ही वर्षी ज्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झालेल्या आहेत यामध्ये वारंवार येणारे प्रश्न आपण घेत आहोत हा व्हिडिओ फक्त आपलं रिव्हिजन म्हणून घेण्यात येत आहे तसेच मित्रांनो जर आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ करायची असेल तर मराठी नोकरी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या पीडीएफ नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच हा जो व्हिडिओ आहे हा आपला मॉक टेस्ट पद्धतीने घेणारा येणारा प्रश्नसंच आहे यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारल्याच्यानंतर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपली मॉक टेस्ट होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे चलेजाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे पहा चलेजाव ही जी चळवळ आहे ती कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे इतिहासातील महत्त्वाचा प्रश्न आहे कॉमेंट करून उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एकोणीसशे बेचाळीस साली चलेजाव ही चळवळ सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केलं आहे कोणतं महाराष्ट्र धर्म महत्वाचा प्रश्न आहे हा देखील इतिहासावरीलच प्रश्न असणार आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेला आहे महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन आहे महात्मा गांधी खालीलपैकी कोणती गोलमेज परिषदेमध्ये पहा महात्मा गांधी जे आहेत ते खालीलपैकी कोणती गोलमेज परिषद झाली त्या परिषदेत ते हजर होते महत्वाचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी हे हजर होते पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चार आहे तंबाखूमध्ये डॅश हे धोकादायक रसायन असते म्हणजे तंबाखूमध्ये कोणत्या प्रकारचं केमिकल असतं महत्वाचा प्रश्न आहे जे हानिकारक असतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन निकोटीन नावाचं केमिकल असतं कशामध्ये तंबाखूमध्ये आणि हे जे आहे हे आपल्या आरोग्यासाठी एकदम धोकादायक म्हणजे हानिकारक असणारं केमिकल आहे निकोटीन पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पाच आहे जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे पहा जीवशास्त्रामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे आपल्याला कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे विज्ञानावरील हा महत्त्वाचा प्रश्न आहे पहा सायन्समध्ये हा प्रश्न आपल्याला वारंवार विचारण्यात येणारा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीमध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे चार्ल्स डार्विनने पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सहा आहे निकटदृष्टिता हा दृष्टीदोत डॅश भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो कोणता निकटदृष्टिता म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक, एक अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्याने निकटदृष्टिता हा दृष्टीदोत आपल्याला सुधारता येतो पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सात आहे पहा खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षिल्या जातात पहा खालीलपैकी कोणता धातू आहे की, की धातु तो धातू त्यापासून बनवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या मॅग्नेट म्हणजे चुंबक लक्षात ठेवायचे मॅग्नेटाकडे आकर्षिल्या जातात महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे यामध्ये लोखंड निकेल आणि कोबाल्ट या तिन्ही धातूपासून जेवढ्या काही वस्तू बनवल्या जातात त्या चुंबकाकडे आकर्षिल्या जातात पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक आठ आहे वनस्पतीच्या डॅश प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो पहा वनस्पतीच्या कोणती प्रक्रिया होते त्यावेळी दगडी कोळसा हा तयार होत असतो महत्वाचा प्रश्न आहे कॉमेंट करून मित्रांनो उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहायचा आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन वनस्पतीच्या कार्बनीकरण या प्रक्रियेमुळे दगडी कोळसा हा निर्माण होतो म्हणजेच तयार होतो पर्याय क्रमांक तीन कार्बनीकरण योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे बर्फामध्ये डॅश मिसळल्यानंतर तो बर्फ वितळण्यास खूप वेळ लागतो पहा बर्फामध्ये कोणता घटक मिसळल्याच्या नंतर बर्फ वितळण्यासाठी जास्त वेळ लागतो महत्वाचा प्रश्न आहे विज्ञानावरील आधारित महत्वाचा प्रश्न असणार आहे कॉमेंट करून आपण उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन ज्यावेळी आपण बर्फामध्ये मीठ मिसळतो त्यावेळी तो जो बर्फ आहे तो वितळण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो पहिल्या वेळेपेक्षा हा जास्त असतो पर्याय क्रमांक दोन मीठ अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा आहे है, हॅलेचा धुमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो पहा हॅलेचा जो धुमकेतू आहे तो आपल्याला किती वर्षांतून एक वेळा दिसतो महत्त्वाचा प्रश्न आहे कॉमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचा आहे भूगोलावर आधारित प्रश्न आहे आणि हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शहात्तर वर्षामधून हा हॅलेचा धुमकेतू एक वेळा दिसतो पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकरा आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून डॅश ओळखले जाते पहा म्हणजे भारताचे सर्वात दक्षिणेकडील जे टोक आहे त्याला काय म्हटले जाते किंवा अतिदक्षिणेकडील टोक म्हणून कोणत्या टोकाला ओळखले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक इंदिरा पॉइंट हे जे आहे एकदम हे साऊथचं म्हणजे अतिदक्षिणेकडील भाग आहे इंदिरा पॉईंट पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बारा आहे शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कोणता शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प हा जो आहे हा खाली दिलेल्यापैकी कोणत्या राज्यातील प्रकल्प आहे कॉमेंट करून आपल्याला उत्तर देण्याचा मित्रांनो प्रश्न कॉमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहायचा आहे तुमची टेस्ट चालू आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन कर्नाटक या राज्यामध्ये शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेरा आहे वास्कोदे गामा यांनी चौदाशे अठ्ठ्याण्णव साली नवीन सागरी मार्ग शोधून काढले आणि भारतातील कोणत्या ठिकाणी ते पोहोचले होते पहा चौदाशे अठ्ठ्याण्णव साली कोणी वास्कोदा गामा यांनी नवीन सागरी मार्ग म्हणजे जलमार्ग शोधून काढले होते आणि ते भारतात येऊन कोणत्या ठिकाणी पोहोचले होते महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार कालिकत या ठिकाणी पोहोचले होते कोण वास्कोदे गामा कधी चौदाशे अठ्ठ्याण्णव साली प्रश्न क्रमांक पंधरा आहे पहा चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा म्हणजे रायगड पहा कुलाबा रायगड या ठिकाणचं जिल्ह्याचं नेतृत्व कोणी केलं होतं चले जाव आंदोलनामध्ये रायगड या जिल्ह्याचं नेतृत्व कोणी केलेलं आहे कमेंट करून आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन नानासाहेब कुंटे यांनी चले जाव या आंदोलनामध्ये रायगड या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंधरा आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण हो आहेत पहा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी याचे जे प्रमुख आहेत ते कोण असतात किंवा कोण आहेत कमेंट करून मित्रांनो उत्तर देत राहायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक पंतप्रधान हे जे आहेत हे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख असतात पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सोळा आहे नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात पहा काय नागरिकांना कोणकोण मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन लोकशाहीमध्ये जे नागरिक आहेत त्यांना मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य या हक्क मिळत असतात पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सतरा आहे अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रतिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णांना असं म्हटलं जातं पहा अंड्याला पूर्णांना असं म्हटलं जातं पण अंड्यातील कोणता असा भाग आहे की त्यामध्ये महत्वाचे प्रतिने असतात कॉमेंट करून आपण उत्तर द्यायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन पांढरा बलक असतो जो आहे पांढरा बलक अंड्यातील पांढरा बलक यामध्ये प्रतिने असतात त्यामुळे त्याला अन्न असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास अणुशक्तीचे जनक म्हटले जाते पहा खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ आहे त्याला अणुशक्तीचे जनक असं म्हटलं जातं कमेंट करून आपण मित्रांनो उत्तर द्यायचं आहे हा विज्ञानावरील प्रश्न असणार आहे उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक हृदर फोर्ड यांना अणुशक्तीचे जनक असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे विजेच्या दिव्यातील तारेत कोणता धातू वापरला जातो पहा विजेचा जो दिवा आहे त्याची जी तार आहे त्या तारेमध्ये कोणता धातू हा वापरला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टंगस्टन वापरलं जातं विजेच्या दिव्यामध्ये त्याचे जी तार असते त्यामध्ये टंगस्टन हा धातू वापरला जातो प्रश्न क्रमांक वीस आहे नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरला जातो पहा नकाशामध्ये जो पर्वतीय प्रदेश आहे तो दाखवण्यासाठी कोणता रंग वापरला जातो कमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचं आहे आपल्याला कोणता रंग आहे कमेंट करून उत्तर सांगत चला याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तपकिरी रंग वापरला जातो कशासाठी नकाशामध्ये पर्वतीय भाग दाखवण्यासाठी प्रश्न क्रमांक एकवीस आहे नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद्द तयार तर करते पहा कोणती नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची बॉर्डर ही तयार करत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नंदुरबार जिल्ह्याची सरहद्द तयार करत आहे नर्मदा नदी प्रश्न क्रमांक बावीस आहे धुळे जिल्ह्यातील डॅश या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे कशामध्ये धुळे जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात शिवाजीनगर हा जो आहे सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे कॉमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचं आहे आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन साखरी या तालुक्यामध्ये शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे आणि साखरी हा जो तालुका आहे हा धुळे जिल्ह्यातील तालुका आहे मित्रांनो आपल्याला जर या व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करायची असेल आणि सर्व प्रकारच्या ज्या पी डी एफ नोट्स आहेत त्या जर फ्रीमध्ये मिळ मिळवायच्या असतील तर मराठी नोकरी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण डाउनलोड करू शकता सर्व प्रकारच्या पी डी एफ प्रश्न क्रमांक तेवीस आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण डॅश जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजे एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे कशामध्ये औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला कॉमेंट करून मित्रांनो उत्तर देत चालायचं आहे हा प्रश्न औरंगाबाद भरतीसाठी महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश होतो औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये प्रश्न क्रमांक चोवीस आहे अठराव्या शतकापर्यंत डॅश हा खंड अज्ञात खंड म्हणून ओळखला जात होता पहा अठराव्या शतकापर्यंत कोणता खंड होता की तो खंड कोणालाही माहीत नव्हता म्हणजेच त्याला अननोन किंवा अज्ञान खंड म्हणून ओळखलं जात होतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन आफ्रिका खंडाला अठराव्या शतकापर्यंत अज्ञात खंड या नावाने ओळखलं जात होतं प्रश्न क्रमांक पंचवीस आहे बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो पहा बाष्पयुक्त जे वारे आहेत यांचा जो मार्ग आहे त्यामध्ये अडथळा जर निर्माण झाला तर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो किंवा पर्जन्य पडतो महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक प्रतिरोध पर्जन्य पडत असतो पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सव्वीस आहे हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते पहा हळद सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकवली जाते किंवा त्याचं उत्पादन घेतलं जातं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सांगली या जिल्ह्यामध्ये हळदीचे सर्वात जास्त उत्पादन घेतलं जातं पर्याय क्रमांक चार तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबणार आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुमच्यासाठी याच पद्धतीने मी डेली व्हिडिओज घेऊन येत आहे तसेच मित्रांनो पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी चॅनलला जाऊन एक वेळा भेट द्या तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या पीडीएफ नोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच मित्रांनो तुम्हाला मॉक टेस्ट पहा मॉक टेस्ट देण्यासाठी तुम्हाला एक लिंक खाली दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी जाऊन आपण सर्व स्पर्धा परीक्षा जे काही सरळ सेवा पद्धतीच्या भरती आहेत यामध्ये आपण जे आपल्याला आवश्यक असणाऱ्या मॉक टेस्ट आहेत त्यामध्ये आपल्याला फ्रीमध्ये मॉक टेस्ट उपलब्ध करून दिल्या आहेत त्या ठिकाणी पंचवीस प्रश्नांच्या मॉक टेस्ट आहेत तसेच दहा प्रश्न देखील घेतलेले आहेत तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र